भंडाऱ्याची उधळण म्हणजे मोदी सरकारचं कोरोनामुक्तीनंतरचं बजेट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलंय. अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी सरकारने काही निर्णय घेतले असले तरी निधी उभारण्यासाठी या बजेटमध्ये अपेक्षेनुसार अनेक अधिभार लावण्यात आले. कृषी क्षेत्राला उभारी देण्यासाठी पेट्रोल डिझेलसह दारू पाम ऑइल कोळसा आणि इतर अनेक वस्तूंवर मोठ्या प्रमाणात सेस लावण्यात आलाय. तर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हमीभावाच्या दीडपट भाव देण्याची ग्वाही सीतारामन यांनी केली. सर्वसामान्य नोकरदारांच्या पदरी यंदाच्या अर्थसंकल्पात निराशा झाली आहे कारण टॅक्स स्लॅबमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. तर दुसरीकडे LIC IPO आणण्याची मोठी घोषणाही सरकारने केली मात्र सामान्यांवर कोणताही बोजा पडणार नसल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. आज का बजट भारत के आत्मविश्वास को उजागर करने वाला है और साथ ही दुनिया में एक नया आत्मविश्वास भरने वाला है. आज के बजट में आत्मनिर्भरता का विजन भी है और हर नागरिक हर वर्ग का समावेश भी है. नियमों और प्रक्रियाओं को सरल बनाकर आम लोगों के जीवन में ईज ऑफ लिविंग को बढ़ाने पर इस बजट में जोर दिया गया है. ये बजट इंडिविजुअल्स इन्वेस्टर्स इंडस्ट्री और साथ ही इंफ्रास्ट्रक्चर सेक्टर में बहुत सकारात्मक बदलाव लाएगा. भंडाऱ्याची उधळण म्हणजे यंदाच्या बजेटमध्ये पेट्रोलवर लिटर मागे 2.5 रुपये, कृषी अधिभार लावण्यात आला, डिझेलवर 4 रुपये अधिभार लावण्यात आला. आधीच पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले, 100 जवळ पेट्रोल डिझेलचे भाव पोहोचलेत. आता अधिकचा कृषी अधिभार लावल्यामुळे सर्वसामान्यांच्या चिंतेत भर पडणार आहे. सोनं चांदीवर 2.5% कृषी अधिभार लावण्यात आला आहे. तसंच कोळसा लिग्नाईटवर देखील 1.5% अधिभार आहे. त्यामुळे सोनं चांदीसह काळं सोनंही मागणार आहे, त्यामुळे वीज आणखी मागू शकते. इम्पोर्टेड दारू पाम ऑइल सफरचंद मटार छोले काही खतं आणि कृषी अधिभार यांच्यावर या सगळ्या इम्पोर्टेड वस्तूंवर कृषी अधिभार लावणार आहेत, त्यामुळे या वस्तू प्रचंड मागणार आहेत. त्यात तुम्ही दारू पित असाल तर दारू तर प्रचंड मागणार आहे. अल्कोहोलिक पदार्थ अर्थात दारूवर 100% अधिभार लागणार आहे, त्यामुळे विदेशी दारूच्या किमती दुप्पट होणार आहेत आणि हे सगळे कृषी अधिभार आज मध्यरात्रीपासून लागू होतील. छत्रपतींचा विचार म्हणजे Future